आर नागिन फड़ा नागाचा मैं नागिन 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 डांस मिचवा तीरी कॉर्न मने चलो कॉर्न नमस्कार, इंग्रजी वाचायले शिका 51 वीडियोच्या कोर्स मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। मागील व्हिडिओ मध्ये स्वर आय पासून बनणारे चार अक्षरे शब्दाचे वाचन कसे करायचे हे शिकलो आणि आज आपण शिकणार आहोत स्वर ओ पासून बनणारे चार अक्षरे शब्दाचं वाचन कसे करायचं। तर स्वर ओ पासून बनणारे चार अक्षरे शब्दांचे वाचन कसे करायचं हे शिकणार आहोत। आपण काही उदाहरणाद्वारे काही शब्दाद्वारे आपण ते व्यवस्थित समजून घेऊया। एस ओ एफ टी जेव्हा हे चार अक्षरी शब्द असा येईल आणि त्याच्यामध्ये ओ स्वर असेल तर त्याचं वाचन कसं करायचं। आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ओ स्वराचे तीन अक्षरी शब्दाचं वाचन कसं करायचं। कोणत्याही व्यंजनाच्या पुढे जेव्हा ओ स्वर येतं त्याचं वाचन कसं करायचं। बी ओ बरोबर ब, सी ओ बरोबर क, डी ओ बरोबर ड, एफ ओ बरोबर फ, जी ओ बरोबर घ, एच ओ बरोबर ह, एल ओ बरोबर लाय, झेड ओ बरोबर झ्वा। अशा पद्धतीनं आपण सर्व स्वराला ओ लावून वरती अ हा उच्चार करायचा। म्हणजे समजा एमच्या नंतर ओ आलं तर एम ओ बरोबर म, टी ओ बरोबर टॉ, एक्स ओ बरोबर क्ष, बी ओ बरोबर ब, अशा पद्धतीचं वाचन करायचं। मग या ठिकाणी एस च्या पुढं ओ स्वर आले म्हणजे एस ओ बरोबर सॉ, हे सॉ झालं। आता एफ आणि टी जेव्हा दोन व्यंजन एकत्रित असतील तेव्हा त्या दोन व्यंजनांना मराठी मुळाक्षरामध्ये कनेक्ट करण्यासाठी आपणाला शेवटच्या अगोदर जे व्यंजन येईल त्याला आपण अर्ध मराठीतील मुळाक्षर वापर करायचं आहे। म्हणजे एफ बरोबर अर्ध फ, एफ बरोबर अर्ध फ घ्यायचं आहे, पूर्ण घ्यायचं नाही। आणि जर घ्यायचं असेल तर त्याच्या पुढे ए ई आय ओ यू या कोणत्याही स्वरापैकी एक स्वर असला पाहिजे। म्हणून अर्ध फ आणि टी बरोबर ट, सॉफ्ट। एच ओ एन के, एच ओ बरोबर ह, एन बरोबर अर्ध न, के बरोबर क, हॉंक। किंवा आपण हॉंक एच ओ बरोबर ह या एनच्या बदली तुम्ही इथे टिंब देऊ शकता आणि के बरोबर क, हॉंक। एल ओ एफ टी, एल ओ बरोबर लॉ, एफ बरोबर अर्ध फ, टी बरोबर ट, लॉफ्ट। एस ओ एफ टी, एस ओ बरोबर सॉ, इथे झाले डबल, ठीक आहे, काय हरकत नाही, सॉफ्ट। एफ ओ एन डी, एफ ओ बरोबर फ, एन बरोबर अर्ध न, डी बरोबर डफॉन्ड। बी ओ एम बी, बी ओ बरोबर ब, एम बरोबर अर्ध म, बी बरोबर ब, बॉम्ब, बबू, बॉम्ब। एल ओ एन जी, एल ओ बरोबर लॉ, एन बरोबर अर्ध न, जी बरोबर ग, लॉन्ग। पी ओ एन डी, पी ओ बरोबर प, एन बरोबर न, डी बरोबर ड, पॉन्ड। अशा पद्धतीचा आपण जे असेल मूळ अक्षर त्याच्या पुढं त्या पद्धतीचा उच्चार करायचा। टी ओ एन जी, टी ओ बरोबर टॉ, एन बरोबर न, जी बरोबर ग, टॉंग। सी ओ आर एन,
या ठिकाणी थोडस अडचणीचं काम नाही पण वाचल्याशिवाय राहायचं नाही. सी ओ बरोबर कॉ. एक ध्यानामध्ये सूत्र आपल्या डोक्यामध्ये ठेवा. जेव्हाही कोणत्याही शब्दाच्या शेवटचं जे व्यंजन आहे म्हणजे यांची यन हा शेवट आहे ना व्यंजन पण आहे त्याच्या अगोदर शेवटच्या शब्दातील शेवटच्या व्यंजनाच्या अगोदर जर आर आले असेल तर काय करायचं हे व्यंजन लिहून घ्यायचं एन बरोबर न. आता राहिलं हे आर. आर बरोबर र लिहायचं नाही तर लिहायचं तिच्यावर रफार नागिन फडा नागाचा. मै नागिन 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 डान्स मिचवा टिरीरी. कॉर्न म्हणायचं कॉर्न. बी ओ आर यन. बी ओ बरोबर बॉ. हे आर न घेता आपण न घ्यायचा अगोदर न बॉन आणि जेव्हा हे र येईल त्याच रफार घ्यायचं बॉर्न. एस ओ आर टी. आता मजा म्हणून मी तुम्हाला दाखवतो. एस ओ बरोबर सॉ. आर बरोबर र. टी बरोबर ट. सॉरट सॉरट. पण ऍक्च्युअल त्याचा उच्चार का करायचे आपल्याला सॉर्ट सॉर्ट. परंतु त्याच आपण या पद्धतीने गेलो तर सॉर्ट आणि या पद्धतीने करेक्ट पद्धतीने जर गेलो तर सॉर्ट. म्हणूनच इंग्रजी वाचायला शिकायचे आहे तेही नियमानुसार. एफ ओ आर यम. एफ ओ बरोबर फ. यम बरोबर म. आर नंतर म्हणजे त्याचा रफार नागिन फडा फॉर्म. एल ओ आर डी. एल ओ बरोबर लॉ. आर बाबा थांब थोडं तू गप ची बस. डी बरोबर ड. आता आर ये म्हणजे रफार लॉर्ड. कॉ. सी ओ बरोबर कॉ. के बरोबर क. आर बरोबर रफार कॉर्क. एच ओ आर यन. एच ओ बरोबर ह. यन बरोबर न. आर बरोबर रफार हॉर्न. हॉर्न हॉर्न. अशा पद्धतीने आपण जेव्हा चार अक्षरामध्ये जेव्हा ओ स्वर येईल त्याचं वाचन अशा पद्धतीनं आपणाला करायचं आहे. काही ठिकाणी चार अक्षरामध्ये वाय देखील येतं. चार अक्षरामध्ये शेवटी वाय येतं आणि एस येतं. त्या वाय आणि एसचा एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा त्याच्यामुळे या ठिकाणी ते मूळ अक्षर घेतलेलं नाही. आपण या ठिकाणी शिकलो एस ओ बरोबर सॉ. एफ बरोबर आर द फ. टी बरोबर ट सॉफ्ट. एच ओ बरोबर हॉ. एन बरोबर आर द न. के बरोबर क हंक. एल ओ बरोबर लॉ. एफ बरोबर आर द फ. टी बरोबर ट लॉफ्ट. एस ओ बरोबर सॉ. एफ बरोबर फ. टी बरोबर ट सॉफ्ट सॉफ्ट मो. एफ ओ बरोबर फ. एन बरोबर आर द न. डी बरोबर ड. बी ओ बरोबर ब. एम बरोबर म. बी बरोबर ब बॉम्ब. आणि जेव्हा एखाद्या शब्दामध्ये व्यंजनाच्या अगोदर जेव्हा आर येतं तेव्हा रफार. सी ओ बरोबर कॉ. एन अगोदर घ्यायचं म्हणजे न आणि आर बरोबर रफार कॉर्न. बी ओ बरोबर ब. एन अगोदर न. आरचा रफार बॉर्न. एस ओ बरोबर सा. टी बरोबर ट. आरचा रफार. अशा पद्धतीने आपण व स्वर आला असेल तर आपण त्याचा उच्चार कसा करायचा त्याचं वाचन कसं करायचं हे शिकलेले आहोत. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वर यू पासून बनणारे चार अक्षरी शब्दाचे वाचन कसं करायचं. तोपर्यंत जय हिंद जय भारत.